फलंदाज कमलेश आणि मंगेश पनालजे बलदेवाडी संघाकडून पणाजे रामवाडीचा संघ नाही कुठे असेल तर त्यांनी समर्थित कक्षेकडे आहे आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन आहे पणालजे रामवाडी संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सोपेगवाडी संघाकडून प्रफुल्ल प्रफुल्ल पाहूया आपल्या संघासाठी कसं योगदान देतात ते पंचवीस तीस पावलाचा रनअप आहे प्रफुल्ल यांचा अतिशय वेगवान गोलंदाजी करतात प्रफुल्ल पाहूया गोलंदाजी सुरुवात केली आहे पलंद पंचाना पार करत पहिला टाकल्या चेंडू पुन्हा एकदा ऑप्शन दिशेनं केलेला प्रहार आणि मात्र पहिला चेंडू सीमारेशी पार जातो आणि संघाची धाव संख्या चार पुढे सरसावते हो संघाची संख्या मिळते ते कमलेशांचं दोन्ही दोन्ही संघ सामन्यामध्ये त्यांना उत्कृष्ट असं फलंदाजीच मॅन ऑफ द मॅच असं मिळाले ह्या आशाच्या या सिरीज मध्ये पुन्हा एकदा प्रफुल संघासाठी आहे पहिलं आणि वैयक्तिक पहिलं चेंडू प्रफुल यांचा सामना करतील कमलेश पाहूया पुन्हा एकदा अवांतर धाव दोन्ही हात जमिनीला समांतर करत पंथाने दाखवलेला अवांतर चेंडू आणि संघाची धावसंख्या संख्या एक ने पुढे सरसावते धावसंख्या होते ती बिनबाद पाच ही आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय परंतु पाहूया एक धाव ने अवांतर धाव देव चेंडू आणि पुन्हा एकदा मात्र तो दो पंचानी दोन हात समांतर करत अवांतर धावेची खून केलेली आहे ती संघाची धाव संख्या पुढे एकदा एक ने सरसावते धावसंख्या पोहोचते ती बिनबाद सहा कात्र सोपे गुरवाडी आणि पन्हाल जे बलदेवाडी चाललेला हा सामना रोमांचक सामना उपांत्य बिरि सामना आपण पाहतात पुन्हा एकदा प्रफुल पंचांना पार करत टाकलेला ती चेंडू आणि पुन्हा एकदा फुलटा चेंडू चेंडू हवेत हवेत चेंडू तीन ती आणि मात्र झेलबाद झोल्यापासून ते वाचलेले आहेत आणि जीवदान ते प्रफुल यांना दोन धाव संख्या घेण्यासाठी रोखलं शकलं नाही प्रफुल्या धावसंख्या पुढे दोन्ही सरसावते धावसंख्या संख्या होते ती बिनबाद आठ पुन्हा एकदा सुंदरचं कमबॅक केले ते प्रफुल्याने कमलेशांचं व एकदि सहा धावा खेळतात ते कमलेश अतिशय नावाजले फलंदाज कमलेश पन्हालजे बल्लेवाडी संघाकडून पुढचा चेंडू यांचा आणि त्यांना सामना करतील ते पन्हालजे बल्लेवाडी संघाचे कमलेश पुढचा चेंडू यांचा प्रफुल्यांचा पार खेळ टाकले चेंडू पुन्हा एकदा ऑप्शन चेंडू आणि पाहूया एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही ते कमलेश यांना उत्कृष्ट फलन क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आपलं ते सोपे कवडे संघाकडून अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण हे कात्र सोपे कवडे संघाच चौथा चेंडू प्रफुल यांचा आणि त्यांना सामना करेल तो मंगेश पाहूया मंगेश कोणत्या प्रकारचे कशा प्रकारचे सामना करा चंडू, चांगले चंडू, पुन्हा एकदा मात्र चार धावा मिळाले आहेत कमलेश मंगेश बिनबाद ते तेरा अतिशय स्फोटक फलंदाजी या उसरगर मैदानात आपल्याला पाहायला मिळते ती बन्हाल बल्लेवाडी संघाकडून आमच्या गावातील थोर व्यक्ती मधुकर मेडेकर यांचं आगमन झालेलं आहे अॅलिंज त्यांचे स्वागत करायचं आहे आणि पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू पाहूया डू पाहूया सीमारक्ष परंतु अतिशय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं असताना देखील दोन धाव संख्या घेण्यापासून रोखलो शिकलो नाहीत ते सुपुत्र रुपेश जाधव यांचंही आगमन झाले आहे त्या त्याच्या त्यांचंही स्वागत करायचं आहे त्यांना पुष्पगुच्छा देते रुपेश जाधव यांना संतोष जाधव उतुंगाचा हवेत मारलेला चेंडू पाहूया आणि मात्र एक धाव घेतले दुसरे धाव घेणार ते यशस्वी झालेले आहेत ते म्हणाल जे बलदेवाडी संघाचे फलंदाज मंगेश आणि इथं मात्र पहिला षटक समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या बदल्यात धाव संख्या झालेली ती बिनबाद सतरा अतिशय स्फोटक अशी फलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला पन्हालजे बल्लेवाडी संघाकडून दोन्ही संघ कात्रान सोपी कोरवाडी आणि पन्हालजे संघ पुढील गोलंदाज येत आहेत तो प्रमोद संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक प्रमोद यांचं पहिल्या षटकामध्ये सतरा धावसंख्या उभारलेली आहे ती पन्हालजे बल्लेवाडी संघाकडून बिनबाज सतरा मंगेश आणि प्रफुल यांच्या जोडीनं मंगेश आणि कमलेश सॉरी मंगेश आणि कमलेश कमलेश वैयक्तिक सात धावसंख्या आणि मंगेश वैयक्तिक आठ धावसंख्येवर खेळत आहेत ते जे बल्लेवाडी संघाचे दोन्ही फलंदाज उत्कृष्ट अशा फलंदाज आपल्या संघाला विजयाच्या पताका भडकवण्यासाठी सज्ज झालेले आहेत पुढील गोलंदाज आहेत तो सोपेकरवाडी संघाकडून प्रमोद वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते सोपेकरवाडी संघाकडून प्रमोद पहिल्या षटात षटकामध्ये सतरा धाव संख्या उभारलेली आहे ती पन्हाल बल्लेवाडी संघाकडून स्ट्राईक करते कमलेश पाहूया आणि पुन्हा एकदा मारलेला हवेत मारलेला चेंडू पाहूया आणि मात्र हा चेंडू जात येतो सीमा रेषेच्या बाहेर सहा धावांसाठी शिवचा छावा आणि छत्रपतीचा छावा आणि आज सहा धावा अशा सहा धावा संख्येने धाव संख्या वाढते ती तेवीस बिनबाद तेवीस अतिशय स्फोटक अशी फलंदाजी करताना पाहायला आहेत ते पन्हाल बलदेवाडी संघाकडून कमलेश आणि मंगेश उतुंगा मारेला चेंडू जबरदस्त पर फटकार परंतु कात्रा सोपेग्रवाडी संघ उत्कृष्ट संघ आहे त्यांनी दोन्ही सामन्यामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी फलंदाजी आपल्याला पाहायला आहे त्या कात्रा सोपेग्रवाडी संघाकडून तेवीस नाव संख्या होते ती बिनबाद तेवीस पुढचा चेंडू प्रमोद यांचा आणि सामना करता येते कमलेश स्फोटक फलंदाज बल्लेवाडी संघाचे पुढचा चेंडू पंतांना पान करत टाकला चेंडू आणि मात्र इथं मात्र क्षेत्र राकडी चूक होताना दिसत आहे आणि इथंही मात्र गोल फल गोल असं क्षेत्ररक्षण सुपेकर संघाच इथं मात्र लेख बाय पंच लेख बाय बायच्या स्वरूपात एक धाव मिळते ती बलदेवाडी संघाला एक धाव संख्या पुढे सरसावते धाव संख्या होते ती बिनबाद पंचवीस पुढचा चेंडू प्रमोद यांचा आतापर्यंत आठ दिली आहे दोन चेंडू मध्ये आठ धावसंख्या आहे ते दे प्रमोद यांनी पुढचा चेंडू प्रमोद यांचा सामना करतील ते बल्लेवाडी संघाचे कमलेश पंचा इथं मात्र जमिनीला दोन हात समांतर करत अवांतर धावसंख्येची खून केले के ती पंचानी आणि धावसंख्या एक ने पुढे सरसावते धावसंख्या होते, होते बिनबाद सव्वीस इथं मात्र गोलंदाज थोडा भरकटीला दिसत आहे परंतु पाहूया अतिशय सुंदर असं गोलंदाजी त्यांनी आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून यांची प्रमोद यांची आणि पुन्हा एकदा दोन हात समांतर करत अवांतर धावसंख्येची खूण खून ते पंच इथे वाईट प्लस वन अशी धावसंख्या आणि दोन धावसंख्या मिळतात या चेंडूवर आपल्याला बल्लेवाडी संघाला धावसंख्या दोन ने पुढे सरसा होत्या ती बिनबाद अठ्ठावीस पुढचा चेंडू प्रमोद यांचा सामना करतील ते बल्लेवाडी संघाचे फलंदाज मंगेश बिनबाद अठ्ठावीस मंगेश वैयक्तिक आठ धावसंख्यावर खेळता ते मंगेश पुढचा चेंडू मंगेश यांचा सामना आणि मात्र इथं एक धावसंख्या घेऊन यापासून रोकू शकले नाहीत मंगेशांना धावसंख्या पुढे एकने सरसावते सरसावते धावसंख्या होते, होते? बिनबाद एकोणतीस 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 एक अतिशय स्फोटक अशी फलंदाजी आपल्याला उसरगरच्या मैदानात आपल्याला रखरखऱ्या उन्हामध्ये हो पाहायला मिळते ते पन्हाल बलदेवाडी संघाकडून त्याचप्रमाणे गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे सोपे गोरा संघ प्रमोद पुन्हा एकदा प्रहार चेंडूवर प्रहार मारलेला चेंडू जातोय एक धाव संख्या मिळते धावसंख्या दुसरी धावसंख्या बल्लेवाडी फलंदाज दोन धावसंख्या घेण्यापासून रोको शक्रेला येते कमलेशाना चार चेंडू आणि पुढील दोन चेंडू मध्ये पाहूया कोणत्या प्रकारचे कशा प्रकारचे आहे सांगता आपल्याला पाहायला मिळते ते अतिशय उत्कृष्ट अस फलंदाजीच प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते कमलेश यांच्याकडून पुढचा चेंडू प्रमोद यांचा सामना करता येत ते म्हणाल जे बलदेवाडी संघाचे कमलेश पंचांना पार करत टाकलेला चेंडू पुन्हा एकदा प्रहार करण्याचा परंतु इथं मात्र थोडीशी गपडत होताना दिसते आणि मात्र गच्या सोपे गरवाडी संघाकडून इथं मात्र जीवदान पाहायला मिळते ते आणि मिळत पुन्हा एकदा रनआउट रनआउट होताना दिसतो पन्हालजे बल्देवाडी संघाचे फलंदाज बल पहिला झटका मिळतो ते पन्हालजे बल्देवाडी संघाला पुढील सामना बैरवली भागनेवाडी विरुद्ध दोन्ही संघाचे संघ नाग आहे पहिला झटका मिळतो तो म्हणाल बल्लेवाडी संघाला मंगेश यांच्या रूपाने आणि मंगेशची जागा घेण्यासाठी आले ते म्हणजे करण धाव संख्या झाली ती बत्तीस एक पाच बत्तीस दुसरा पुढचा चेंडू प्रमोद यांचा आणि मात्र एक धाव घेण्यात यशस्वी झाले दुसराही धाव घेण्यास यशस्वी झाले ते म्हणजे पनालजे बल्देवाडी संघाचे फलंदाज अतिशय सुंदर असं फलंदाजे प्रदर्शन आपल्या पाहायला मिळते ते दोन षटकामध्ये जवळजवळ धाव संख्या उभारलेली आहे ती चौतीस अतिशय सुंदर असं फलंदाजीच प्रदर्शन कमलेश आणि मंगेश पनालजे बलदेवाडी संघाकडून पाहायला मिळत दोन दोन षटकामध्ये जवळजवळ चौतीस धावा धावांचा था, डोंगर उभारण्यात यशस्वी झालेले आहेत ते पन्हालजे दोन्ही संघ सुपेकरवाडी संघ आणि पन्हालजे बल्लेवाडी संघ दोन्ही तुल्य बल्ले संघ हे आज उसरगडच्या मैदानात आपल्याला उभे ठाकले आहेत समोरासमोर नाबाद असं धावत डोंगर उभा उभा करण्या उबा उभारण्यात मोलाचा वाटा तो मग कमलेशानी यांनी दा, धाव वैयक्तिक सतरा धाव संख्या उभारली ती कमलेशानी अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन पणाल बल्लेवाडी संघाकडून कमलेश पुढे होणारा सामना बैरवली भागनेवाडी विरुद्ध बैरवली लाडवाडी दोन्ही संघाचे संघाना नाही दोन षटक आणि षटक आणि धाव संख्या उभारायची कात्रल सोपगडी संघाला पस्तीस म्हणजे प्रति साडे सतरा अशी धाव संख्या असं समीकरण असणार आहे कात्रा सोपेकर संघासाठी पन्हालजे बल्लेवाडी संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून काय पनालजे बल्लेवाडी पन्हाल बल्लेवाडी संघ पणाले बल्लेवाडी संघ आपण क्षेत्रक्षेत लावून घ्यायचा आहे पनाजे रामवाडी आपल्या संगणकाने सन्मानजींना घेऊन आहे पनाले रामवाडी आताचा जो सामन्याचा सा। पण आज सॉरी भैरवली भागनेवाडी विरुद्ध भैरवली भागने लाडवाडी याचा नाणेपिकीचा खोल मधुकर भेडेकर यांच्या हस्ते होतोय पन्हालजे बल्लेवाडी विरुद्ध कात्रन सोपे गरवाडी चाललेला सामना जवळजवळ पस्तीस धाव संघेच आव्हान घेऊन उतरले तो सोपेगरवाडी संघ आणि त्यांना बघूया कशी गोलंदाजी कस लागतो तो आपल्या पन्हालजे बल्लेवाडी संघाचा दोन्ही संघ हे तुल्य बल्ले संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा आहे आणि सलामीसाठी येत आहेत ते सोपेगरवाडी संघाकडून प्रफुल्ल आणि प्रशांत प्रतिषटक साडे सतरा धावसंख्या अशा समीकरण या सामन्याचा आहे दोन षटकामध्ये पस्तीस धावांचं आव्हान हे पार करायचंय ते म्हणजे सोपेकरवाडी संघाला पाहूया कसं रोखताय ते पनाल्य वलदेवाडी संघ सर्व खेडूंना सामन्यासाठी शुभेच्छा आहेत आणि पंथांनी त्वरित सामना चालू करायचा आहे कातरेकरवाडी विरुद्ध पन्हालजे बल्लेवाडी आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात ते पन्हालजे बल्लेवाडी संघाकडून करण युवा गोलंदाज वेगवान गोलंदाज म्हणून अशी ख्यात असलेले पनालजे बल्लेवाडी संघाचे करण पाहूया आणि त्यांचा सामना करतात ते सोपे कोरोडी संघाकडून नावाजलेले फलंदाज प्रफुल आणि प्रशांत उत्कृष्ट जोडी सलामीची जोडी आहे ती प्रफुल आणि प्रशांत यांची स्ट्राईकला आहेत ते म्हणजे प्रफुल आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत आणि पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे तो प्रफुल्ल याने आणि मात्र एक धाव संख्याने आपलं खातं खोलेलं ते प्रफुल्याने संघाची धावसंख्या संख्या एक पुढे सरसावते धावसंख्या होते, होते बिन बाद एक करण यांचा दुसरा चेंडू आणि त्यांना डावखुरा फलंदाज सामना करतात प्रशांत अतिशय उंच षटकार चौकार मानण्याची क्षमता असलेला प्रशांत हा सलामीचा फलंदाज कातर सोपे करून संघाकडून कर। दुसरा चेंडू आणि मात्र दोन्ही हात समांतर करत अवांत पुढचा चेंडू करण करण यांचा सामना करतात प्रशांत पुन्हा एकदा मारला चेंडू हवेत मारला चेंडू चेंडू जातो श्री बाहेर आणि सहा धावा शिवबाचा छावा आणि सहा धावा अतिशय सुंदर असा फोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला सोपे संघाकडून पाहायला मिळते ते डीजे, जबरदस्त हा फलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो जो कातरन सोपे संघाकडून अतिशय जोरदार प्रहार केलेला आहे आणि साथ हवा मिळाले आहेत ते कातरन सोपेग्रवाडी संघाला डावकुराव फलंदाज प्रशांत यांच्या रूपानं अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला सकाळपासून या मैदानात पाहायला मिळालेलं आहे कातरन सोपेकरवाडी संघाकडून पुढचा चेंडू करण यांचा आणि सामना करतात ते सोपे करोडी संघाचे खर फलंदाज प्रशांत पुढचा चेंडू पंचाना पान करत टाकला चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार पाहूया पुन्हा एकदा मात्र इथं हॅलो खेळाडूला दुखापत झाल्याने खेळामध्ये थोडा व्यत्यय आलेला आहे परंतु जोरदार अस हनामारीच आपल्याला षटक इथं पाहायला मिळतंय ते धावसंख्या संख्या पोहोचते बारा बिनबाद बारा पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा तर धावसंख्या मिळते ती सोपेकर संघाला आणि मात्र इथं म्हटलं थोडस भरकटलेलं असं दिशाहीन चेंडू टाकते ते म्हणजे करण बलदेवाडी संघाचे अतिशय नावाजेले फलंदाज परंतु त्यांची आता दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते करण यांच्याकडून पुरता चेंडू इथं मात्र एक धावसंख्या घेतलेली दुसरी धावसंख्या घेण्यात दोन धावसंख्या यशस्वी झाले ते कातरन सोपेग्रवाडी संघाचे फलंदाज प्रशांत आणि धावसंख्या दोन ने पुढे सरसावते धावसंख्या पोहोचते पंधरा सुंदर असं फलंदाजीच प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे ते प्रशांत यांच्या रूपानं प्रफुल आणि प्रशांत सलामीची जोडी कातरन सोपेग्रवाडी संघाची एक मिनिट एक मिनिट पंचांतर कोणी वाद घालू नये बॅट्समॅन शिवाय कोणी आतमध्ये जाऊ नये अन्यथा बॅनल्टी दिली जाईल बॅट्समॅन शिवाय कोणी आतमध्ये जायचं नाहीये कृपया पंचांशी वाद घालू नये कोणीही कोणत्याही खेळाडू आपण पंचांशी वाद घालण्यासाठी मैदानामध्ये प्रवेश करायचा नाही पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे पुन्हा एकदा हवे चेंडू चेंडू जातो श्रीमारेच्या बाहेर आणि धाव संख्या मिळते ती सहा धाव संख्या सहाने पुढे सरसावते धावसंख्या पोहोचते ती बिन बाद एकवीस अतिशय स्फोटक असा फलंदाज प्रशांत वैयक्तिक सोळा धावसंख्येवर खेळतो तो प्रशांत कातरंग सोपेकरवाडी संघाचा अतिशय सुंदर असा फलंदाज आपल्याला डावकुना फलंदाज पाहायला मिळतोय तो प्रशांत त्याच्या रूपानं कातरन सोपेकरवाडी संघाकडून ट्वेंटी वन ट्वेंटी वन एकवीस एकवीस धाव संख्या पोचते ती एकवीस बिनबाद एकवीस पाच चेंडू आणि एकवीस धावा असं धावांत जबरदस्त डोंगर पार करण्यात यशस्वी झाले ते कातरन संघाचे फलंदाज प्रशांत आणि प्रफुल प्रशांत नावाचं वादळ घोंगावताना दिसतो या उसरगरच्या मैदानात आपल्याला पुढील आणि पुन्हा एकदा प्रहार लेख त्या दिशेने चेंडू एक धाव संख्या धावसंख्या धाव संख्या बावीस पहिलं षटक समाप्त आणि धाव संख्या होते ती बिनबाद बावीस इथं मात्र सहा चेंडू आणि तेरा धावांचं आव्हान असं हे सोपे ग्रवाडी संघाला असणार आहे सहा चेंडू आणि तेरा धावा पाहूया बल्देवाडी संघाचं सदैव नाथर यांच्या नेतृत्वातील गोलंदाज काय करता येत ते बल्देवाडी संघासाठी अतिशय नावातलेला संघ बल्देवाडी संघ पाहूया सहा चेंडू आणि तेरा धावा असं समीकरण आपल्याला या पाहायला मिळत आहे ते या उसरकरच्या मैदानात सोपेकरवाडी वाडी विरुद्ध पणाले बल्देवाडी आणि संघासाठी दुसरं शब्द घेऊन येत मंगेश पहिला चेंडू मंगेशांचा सामना करतील ते प्रशांत आणि पुन्हा एकदा हवेत प्रहार चेंडू जात होतो शिमारे जा, बाहेर सहा धावासाठी इथं मात्र प्रशांत नावाचं वादळ शांत होण्याचं नाव काही घेत नाही आणि धाव संख्या पुढे सरसावते ती सहाने अतिशय जोरदार प्रहार केलेला आहे मंगेश यांच्यावर प्रशांताने बोल पाच चेंडू आणि सात धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं बलदेवाडी विरुद्ध सोपेकरवाडी संघामध्ये प्रशांत नावाच हे वादळ घोंगवत येते आपल्या उसंगरच्या मैदानात अतिशय सुंदर आणि स्फोटक अशी फलंदाजी पाहायला मिळते सोपेकरवाडी संघाकडून डावपुरा फलंदाज प्रशांत आतापर्यंत तीन षटकार आणि एक चौकार च्या मदतीनं धावसंख्या उभारलेली होती वैयक्तिक धावसंख्या होते ती बावीस बावीस धाव संख्यावर खेळताना पाहायला मिळतात ते प्रशांत सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन प्रशांत त्यांच्या रूपानं कातर सोपे करोडे संघासाठी आणि इथं मात्र पाच चेंडू आणि सात धावा अस समीकरण पुढचा चेंडू मंगेशांचा सामना करते प्रशांत आणि मात्र इथं हे निर्धाव चेंडू ची सांगता झालेली आहे पुन्हा एकदा चार चेंडू आणि सात धावा सामना हा रोमहर्षकड वरताना पाहायला मिळतो ते चार चेंडू आणि सात धावा पुढचा चेंडू मंगेशांत सामना करतात ते प्रशांत पुन्हा एकदा हवेत आणि चेंडू जातो तो शिमारेचे बाहेर सात अजूनही एक धावसंख्याची आवश्यकता आहे ती सोपे संघाला एक, एक धावसंखीची आवश्यकता आहे ती सोपे संघाला आणि चेंडू शिल्लक आहेत ते मात्र तीन चेंडू आणि एक धावची आवश्यकता आहे ती सोपे संघाला प्रशांत यांच्या पुढचा चेंडू मंगेशांचा सामना करता ते प्रशांत आणि मात्र पुन्हा एकदा ऑफ दिशेने मारला चेंडू आणि सामना हे विजय झाले ते कातरण सोपेकर वाली संघ विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल ते मंगेश आणि प्रफुल यांनी कात्रन सोपे ग्रामीण संघाकडून मंगेश आणि प्रशांत <laughs> वैयक्तिक एकोणतीस धाव संख्या या प्रशांत यांच्या आणि ह्याच सामन्यांना कलांडी देऊन गेलेल्या